बघितलंस ना, घरातली सगळी लोक त्या देव्यानीला धडा शिकवण्याचा प्लॅन करत होती, पण प्रत्यक्षात काय झालं तर तो एकाच तुझ्या आई बरोबर डबल गेम खेळत होता. काय तर म्हणे, हप्ते जमवलेल्या पैशांवर पाडाचा विकास होणार, पैशांवर व्याज देणार कोण यांना, आले मुठ्ठे व्याज घ्यायला. वा फसवीचे धंदे आहेत सगळे. अरे त्या एकालाही कळत नाही, पण तुझ्या आईला पण अक्कल नाही आहे का? कशाला त्या बावळट माणसावर विश्वास ठेवायचा? तिच्या आपण हे आत्ताच बोलायला पाहिजे का? कधी बोलायचं मग? तुझी आई इथे आल्यावर बोलायचंय का? कधी कधी मला वाटत ना ते एकासारखी तुझ्या आईला पण अक्कल नाही. बहुतेक ना ती दोघ जण लहानपणी डोक्यावर पडली असणार. अजून काही बोलायचंय का? लाड घ्या सुनबाई. नाही बोलायचं बी नाही. या घरात तुला सहन केला जातय कारण तू या हापम्याची बायकोयस, नाहीतर तुझी लायकी जगाच्या पाठीवर कुठं बी राहायची नाही. तेव्हा ह्या घरामध्ये राहायचं असत तर आपल्या लायकीत राहायचं. आणखीन एक गोष्ट, या पुढं माझ्याबद्दल किंवा अक्काबद्दल जर का काय बी माझ्या कानावर आलं तर तू हाय आणि का? तू सासूबाईंना असं दुखवायला नको होतस. तू पण ना देवयानी कमाल करतेस. एकीकडे स्वतःच म्हणायचं हे हप्ता घेणं चुकीचं असत, आपण आईला तेच बोललो तर आता म्हणते की आपण आईला बोललो तेच चुकीचं आहे. मग माणसाने नक्की करायचं काय? अरे तसं नाही रे, तर हप्ता घेणं चुकीचंच आहे, त्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. पण ही व्याजाने पैसे द्यायची काय भानगड आहे? म्हणजे आता मी तुला जेव्हा शोधत इथे येत होते तेव्हा रस्त्यात लोकही मला तेच सांगत होते, काही लोक तर माझ्या पायाही पडायला लागले. हा सगळा नक्की काय प्रकार आहे? आईला दुखवायचं नाही म्हणून आपण हप्ता घेतला खरा, पण आपल्याला तुला पण दुखवायचं नव्हतं, म्हणून मग त्याच पैशातून आता आपण तुझ्या नावाची चिटफंड कंपनी सुरू करायचं ठरवलंय. लोकांकडून पैसा जमवायचा आणि तो लोकांसाठीच वापरायचा. हो, पण तू त्यांना व्याजासकट पैसे द्यायचं कबूल केलंयस ना? अरे मग व्याज देण्यासाठी लागणारे पैसे कुठून आणणारेस तू? त्याचा पण आपण विचार केलाय. जो पैसा लोक आपल्याला देणार ना त्या पैशातून आपण एक चांगला धंदा सुरू करायचा आणि त्या धंद्यातून जी कमाई होईल ना त्यातून लोकांना व्याज द्यायचं. काय झालं, तू आपल्याकडे असं का बघतेस? फक्त बघत नाहीये, तुझ्याकडे एवढी हुशारी कुठून आली याचाही विचार करते. तू असाही वेगळा विचार करू शकतोस यावर माझा विश्वासच बसत नाहीये. बस काय देवयानी, आजकाल आपण तुझ्या आजूबाजूला असतो मग असंच काहीतरी विचार करणार ना? अच्छा. बरं आता मला सांग, तू कुठल्या व्यवसायात पैसे गुंतवण्याचं ठरवलंयस?
ते काय आपण अजून ठरवलेलं नाहीये. ए पण तू तू अजिबात काळजी करू नका, आपण ज्या धंद्यात पैसे गुंतवणार तो धंदा नक्कीच चांगला असणार आहे. ते तुमच्या भाषेत काय म्हणतात ना ते लीगल 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 धंदा असणार आहे, अगदी कायद्याला अनुसरून. तेव्हा तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ना आपण आपल्या कंपनीसाठी एक नवीन लाईन पण ठरवली आहे. लोकांचा हात आणि देवयानीची साथ लवकरच उजाडणार सगळ्यांच्या आयुष्यात सोनेरी पहाट. देवयानी तुला हा आनंद झालाय ते आपण समजू शकतो, पण हे गार्डन नसून देऊळ आहे ते तू पण समजून घे ना. काय रे आई साहेब, मी काय बोलतोय ते लक्षात येते ना तुमच्या? पाड्यातली लोक जसा तुमचा जय जय काय करतात ना, अगदी तसाच तसाच जय जयकार आता देवयानीचा करताय. देवयानी त्यांच्यासाठी देवी होऊन गेली. आईसाहेब एकटा भाऊ असं का वागतो ना ते आपल्याला कळतच नाही. मला कळल्या कळल्या राहवलं नाही म्हणून ताबडतोब तुमच्या कानावर घालायला आलो. कसं काय डॉस कर फिरलाय का? कधी कधी का असा येड्यावानी वागतो तेच कळना झालंय. मला विचार, मी सांग याआधी डोकं असून पण आपण ते कधी वापरत नव्हतो, आज पहिल्यांदाच वापरलंय म्हणून तुम्हाला ते फिरल्यासारखं वाटतंय. अरे पण का? मला माहितीये तैमूरचं बोलणं ऐकल्यावरती तुझ्या डोक्यात एक ना हजार प्रश्न उभे राहिले असते. लोकांकडून पैसे जमवल्यावरती आपण त्यांना व्याज कुठून देणार? व्याज मिळवण्यासाठी तो पैसा कुठे गुंतवणार? त्यासाठी आपले आधीचे सगळे धंदे बंद तर करणार नाही ना? मी हेच विचारणार होते. आपल्याकडे पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. उद्या सकाळीच जाऊन आपण एका वकिलाला भेटणार, त्याच्याकडून एक धंदा रजिस्टर करून घेणार, कायदेशीर धंदा. टूर जाणी ट्रॅव्हल्स, मग आपण चार सेकंड हँड बसेस विकत घेणार, पाड्याच्या आपल्या जुगाराच्या अड्ड्याच्या जागी मस्त ऑफिस बनवणार, आणि हे सगळं झाल्यावरती बिझनेसची कागद घेऊन देवयानीकडे जाणार तिला एक सरप्राईज द्यायला. अरे कुठे होतास तू? सकाळपासून तोंडही दाखवलं नाहीस तू. त्या देवळात तू आपल्याला एक प्रश्न विचारला होतास ना, लोकांकडून जमवलेल्या पैशांचं आपण पुढे काय करणार? बरोबर ना? बरोबर. काय आपली नवीन कंपनी देवयानी टूर्स आणि ट्रॅव्हल? काय काय झालं? अजूनही विश्वास बसत नाहीये. अरे प्रश्न विश्वासाचा नाहीये, पण तू कंपनीला माझं नाव दिलं त्याच आश्चर्यच वाटतंय. त्याच पण उत्तर अगदी सोपं आहे. तू आपल्या आयुष्यात आलीस आणि आपलं आयुष्यच बदलून गेलं, आणि तुझ्यामुळेच आता हा एकका पूर्वीचा एकका राहिलेला नाही. आधीचा एकका ना फक्त जगत होता, पण आताच्या एकाला का जगायचं ते कळालं. कुणामुळे? तुझ्यामुळे. म्हणून आपण आपल्या कंपनीला पण तुझंच नाव दिलंय. बस बस बस
फक्त कंपनीलाच तुझं नाव दिलं नाहीये तर कंपनी पण तुझ्या नावाने केली आहे. तेव्हा आता मालकीण म्हणून जिथे जिथे सहाय्य करायचे आहेत ना तिथे पटापट सहाय्य करून माझा ना माझ्या डोळ्यांवर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. हे सगळं खरं की खोटं तेच कळत नाहीये. तू इतका बदलणार असशील, इतका चांगला वागणार असशील तर तुझ्यासाठी तू जे म्हणशील ते करायला मी तयार. आधी सह्या कर मग पुढे काय करायचंय ते हळूहळू कळेलच तुला. मोर्चाला जायची तयारी चालली आहे. नाही अशी तरा तरा फेऱ्या मारतोस म्हणून विचारले. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार. आई तुला माझी फक्त वळवळ दिसते, माझ्या मनातली तळमळ नाही दिसत आहे. हसते काय? तळमळ म्हणलं ना तुला, रात लई झाली आहे, जाऊन झोप जा आता. तर आई माझी झोप उडाली आता. अगं काय चाललंय काय या घरामध्ये? काय चाललंय? तो एक्का म्हणे देवेनीच्या नावानं टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी काढणार. आता एक्काला टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधलं काय कळतं? आणि देवेनीच्या नावानं टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी, एवढी लायकी आहे का तिची? आई हे काय चाललंय सगळं? तू मला सांगशील का? यशोधन हे बघ, प्रत्येक विषयाची एक येळ असते आणि येळ आल्यावर मी तुला समजून सांगेन काय चाललंय ते. अगं पण हे बघ, आता तुझ्याशी या इश्यावर बोलायची मला तरी गरज वाटत नाही. हे बघ, काय सांगते ते आई, तोवर मी तुला काय सांगत नाही, तोवर तू भी काय करायचं, मिळतंय ते खायचं आणि गप बसून राहायचं. आई तू मी काय बोलतोय ते समजूनच. उद्या यक्काच्या कंपनीचं उद्घाटन आहे, तर तू आणि तुझी ती हाफ मॅट बायको दोघं यायचंय. आई कळतंय का मी काय सांगते ते? हा जाऊन झोप आता. ओके, तुला जर का तुझ्या एकाचं एवढंच कौतुक असेल ना, मी पण बघतोच त्याची कंपनी आता कशी सुरू होते. हॅलो, उद्याच्या उद्या तुला एक महत्वाचं काम करायचंय. देवेनीचं मला हेवाच वाटतो. तिच्या मध्ये असं काय आहे म्हणून या कसारखा नवरा मिळालाय तिला? पण तिला त्याच काय बी नाही. थोडी जरी चाड असती ना तरी या कशी असं वागली नसती. ते म्हणतात ना, ज्याला दात आहेत त्याला चणे मिळत नाहीत, आणि ज्याच्याकडे चणे असतात त्याला दातच महत्वच कळत नाही. तर एका माझ्या आयुष्यात आला असताना तर <स्थ->।
देवयानी कुठलेस तू? बोल ना. मी देवयानी नाही येणार. तू इथे काय करतेस? मी ते चाय द्यायला आले होते. देवयानी कुठे? तुझ्या कंपनीचं उद्घाटन आहे ना, देवळात गेली. हे देवी माते, लोक दुःखी असतात म्हणून तुझ्या पुढे हात जोडतात, पण आज माझ्यासारखी सुखी दुसरी कोणी नाही म्हणून मी तुझ्या समोर हात जोडायला आले. तुझ्या आशीर्वादामुळे आणि एकाच्या रूपात मला अगदी माझ्या मनासारखा, मला हवा तसा नवरा मिळाला. एका आता बदलतोय, एक चांगला माणूस होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास आता सुरू झालाय, आणि याच बदलाचा भाग म्हणून नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने तो एक नवा बिझनेस सुरू करतो. त्यात त्याला यश दे. आतापर्यंत जशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना, तशीच माझ्या एकाच्याही पाठीशी उभी राह. आमचे जमवलेले सगळे पैसे आम्हाला परत पाहिजेत. जोवर पैसे मिळत नाही ना, तोवर आम्ही पण तुला सोडणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही स्वतःहून एकाला पैसे दिले होते ना? हो दिले होते. तो तुझ्या नावाने आमच्यासाठी काहीतरी चांगलं करणार म्हणून ते पैसे दिले होते. व्याजासहित पैसे परत करणार असं म्हणालेला. तू आमच्यासाठी एवढं काहीतरी चांगलं करणार म्हणून आम्ही आनंदाने तुझं पाय बी धरलं होतं. आता आम्ही बलतच काहीतरी ऐकतोय. आमच्या पैशाने तुम्ही स्वतःचा धंदा सुरू करणार हे खरं आहे ना? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही एक शब्द बोलू नकोस. आधी आम्ही डोळे झाकून एकावर विश्वास ठेवला असला ना, अरे आता आमचे डोळे उघडलेत. एकाला पैशाची गरज होती तर तसं सांगायचं होतं ना. आम्ही खुशी खुशीनं पैसे दिला असतं, त्यासाठी अशी आमची फसवणूक करायची काय गरज होती? हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. आमचे पैसे आत्ताच्या आत्ता परत हवेत आम्हाला. हा पैसे परत दे, नाहीतर तुझं आता काय बी खरं नाही. आम्हाला जर पैसे देता येतात ना तर ते वसुली करता येतात. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.